मुद्द्यावर बुधवारी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी धडक मोर्चा काढण्यात आला. आमदार रामराव वडकुते, रवींद्र गडदे यांच्या निवासस्थानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा मेन रस्त्यावरून सेनगाव तहसीलला धडकला. यावेळी आमदार रामराव वडकुते, जिल्हा अध्यक्ष दिलीपराव चव्हाण, विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, रोका तालुका अध्यक्ष रवी गडदे आदींसह मान्यवरांनी मार्गदर्शन करून शेतकरी विरोधी सरकारचा निषेध केला. अनेक मागण्यांच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरून हा मोर्चा काढण्यात आला. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा, शेतकरी यांना सरसकट कर्ज माफी द्या, निराधारांना पगार वेळेवर करा, बेकारांना नोकरी द्या, पीक कर्ज व पुनर्गठनसाठी बँकांना भाग पाडा यांसह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या सरकारच्या काळात बेकारी वाढल्या असून शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या आहेत. हे सरकार फसवे असल्याचा आरोप आमदार रामराव वडकुते यांनी यावेळी केला. यावेळी माधव कोरडे, विकास शिंदे, कैलासराव देशमुख, उमेश देशमुख यांचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी बालाजी देशमुख, आधार न्यूज, हिंगोली. आज सेनगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी आम्ही कोणाही शेतकऱ्याला स्वतःहून आणले नाही, परंतु या तालुक्यातून कमी जास्त 80 ते 90 गावातून शेतकरी सामील झाले होते आणि भरपूर शेतकऱ्यांची संख्या आपण सर्वांनी पाहिली असेल. हा जनतेतला रोष आहे. शेतकऱ्यांची जे नेहमीची होत असलेली फसवणूक, गेले 3 वर्षापासून राज्य करते शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफीचं आम्हीच दाखवत आहेत आणि तारीख पे तारीख देत आहेत, त्याचा निषेध या लोकांनी त्यांच्या रागातून व्यक्त केला. आज या मोठ्या संख्येने उपस्थिती याच्यामुळे होती की लोकांच्या मनात खूप राग आहे, कारण एवढे कामाचे दिवस असून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं उपस्थित झाले. या भागामध्ये शेतकऱ्यांना खूप अडचणीला सामोरं जावं लागते. तालुक्यामध्ये आताच आम्ही जाहीर सभेमध्ये सांगितलं की तालुक्यामध्ये लोकांना या वन प्राण्याचा एवढा त्रास आहे, शेतं पिकले तेव्हापासून तुमचे हरण असो, रान डुक्कर असो, रोही असो, हे शेताचं अतोनात नुकसान करत आहेत. वाढलेलं रोपं, वाढलेले सोयाबीन पिकं हे पूर्णपणे यांनी नष्ट खाऊन नष्ट करत आहेत. परंतु गेल्या वर्षी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून शासनाचं भारिष्ट इकडे मन वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारनं कोणत्याही त्या प्रकारे अजून ठोस पाऊल उचललं नाही. आणि अशा बरेच आणखीन या भागातल्या अडचणी आहेत, तरी शासनाने आमच्या निवेदनावरल्या जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्याचं दखल घ्यावं, एवढंच मी शेतकऱ्याच्या विनंती शासनाला विनंती करतो शेतकऱ्याच्या वतीने. आणि थांब, काय मागणी केली आजच्या मोर्चावर? आजच्या मोर्चाची सगळ्यात महत्वाची मागणी आहे की जी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकरी सन्मान योजना जी काढली, त्यामध्ये शेतकऱ्याचं काहीच कर्ज माफ झालं नाही. आमची सरकारला पुन्हा एकदा कळकळची विनंती आहे, मायबाप सरकार, तुम्ही या शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करा. शेतकरी आत्महत्या करतायत, तुम्ही लोकांना फसवण्याचं काम जे करताय ते बंद करा आणि आपण केलेली घोषणा अंमलात आणा, ही मागणी आहे. या ठिकाणी वन्य प्राण्याचा फार त्रास शेतकऱ्याला आहे, त्याचाही बंदोबस्त करा. निराधाराला पगार बंद केलेला आहे तो सुद्धा आपण चालू करा. अपंगाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सरकारने पूर्णपणे पावलं उचलावे. या ठिकाणी युवकांना शेतकरी रोजंदारी देण्याचं काम केलं होतं, युवकांना 2 कोटी लोकांना नोकऱ्या देण्याचं आम्ही दाखवलं होतं, परंतु ते सुद्धा हे सरकार करत नाही. म्हणून बेकारी वाढत चाललेली आहे आणि त्या बाबतीत सुद्धा युवकांना मानधन द्या, कमीत कमी बेकारी अनुदान, जोपर्यंत तुम्ही नोकऱ्या देत नाहीत तोपर्यंत त्यांना जगण्याचं काही साधन द्या, अशा प्रकारच्या ह्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात या तालुक्यातले जमा झाले. या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तालुक्याचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पतंगे साहेब, तालुक्याचे अध्यक्ष, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आम्ही लोकांना जागृत करण्याचं काम करतो. काही दिवसातच सरकार जे हे काम जर नाही केलं तर यांची सत्ता पालटल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा इशारा आम्ही मुख्यमंत्र्याला देतो की आमचं प्रश्न मार्गी काढा, नाहीतर खुर्चे खाली करा, अशा प्रकारचा इशारा आपल्या मार्फत या सरकारला आम्ही देतो. पुन्हा एकदा यांना सांगतो, दिलेला शब्द पाळा, नाहीतर आम्हाला म्हणायची वेळ येईल, क्या हुआ तेरा वादा, अशा प्रकारचं या ठिकाणी मुख्यमंत्र्याला आपल्या मार्फत निवेदन आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.